दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी 61% विद्यार्थी आणि पालकांची संमती असल्याचं कळत आहे. ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्याची 19% विद्यार्थी आणि पालकांनी मागणी केलेली आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घ्या असं म्हणतात 21% विद्यार्थी आणि पालक. दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या बाबतीत केलेल्या सर्वेक्षणातनं ही बाब आता समोर आली आहे. या सर्वेक्षणामध्ये 1,58,000 विद्यार्थी आणि पालकांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. वेदांत नेब आपल्या सोबत आहेत. वेदांत, एकीकडे ऑफलाईन परीक्षा घेतली जावी याची तयारी सुरू असताना विद्यार्थी पालकांची पसंती मात्र ऑनलाईनला मिळतीय. ज्ञानदा, आपण बघतोय मार्च उजाडलेला आहे, जवळपास 1 वर्ष झालं. मुंबई आणि MMR रिजनचा जर विचार केला तर शाळा अजूनही बंद आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू झाल्या होत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिथे सुद्धा शाळा बंद झाल्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये शिक्षण मंत्र्यांनी ज्या प्रकारे सांगितले की एप्रिल मे मध्ये वेळापत्रकानुसारच आणि ऑफलाईन परीक्षा होणार, आणि यानंतर मुंबईचे शिक्षक दिनेश कुमार गुप्ता यांनी 36 जिल्ह्यातील शिक्षकांना एकत्र करून पालक आणि विद्यार्थ्यांचं नेमकं या बोर्डाच्या परीक्षेबाबत मत काय आहे हे जाणून घेतलं आहे. आणि यामध्ये जे सर्वेक्षण समोर आलेलं आहे त्यातले महत्त्वाचे मुद्दे जर आपण बघितले तर ऑफलाईन परीक्षा घ्यावी की ऑफलाईन याबद्दल 61% विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की परीक्षा ही ऑनलाईन घ्यावी, ऑनलाईन पद्धतीने आम्ही बोर्डाच्या परीक्षेला समोर जाऊ. तर 19% विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्ही ऑफलाईन परीक्षा देऊ. तर 21% विद्यार्थी कोणत्याही माध्यमांमध्ये परीक्षा द्यायला तयार आहेत. दुसरा महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला की ज्या प्रकारे अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही किंवा अभ्यासाची तयारी झाली नाही तर चांगले मार्क्स घेण्यासाठी तुम्ही या परीक्षेसाठी ड्रॉप घ्याल का किंवा परीक्षा देणार नाहीत असा विचार करत आहात का? तर 33% विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की हो, आम्ही ड्रॉप घेण्याचा विचार करत आहोत. तर 44% विद्यार्थी ही परीक्षेला सामोरे जाणार आहेत. तर 23% विद्यार्थी या प्रश्नाबाबत संभ्रमात आहेत. आणि इतर जे महत्त्वाचे प्रश्न जे विचारण्यात आले होते ज्यामध्ये पॅटर्न चेंज करावा का, तर 79% विद्यार्थी आणि पालकांचं म्हणणं आहे हो, पॅटर्न चेंज केला पाहिजे. अभ्यासक्रम चेंज करावा का, तर 84% विद्यार्थी आणि पालकांचं म्हणणं आहे पॅटर्न चेंज करावा. आणि एप्रिल आणि मे मध्ये ज्या परीक्षा आहेत त्या घेण्याबाबतचा जो निर्णय आहे त्याबाबत सुद्धा 79% विद्यार्थी आणि पालक असमाधानी आहेत. त्यामुळे ज्या प्रकारे हे सर्वे समोर आला आहे त्यामध्ये निष्कर्ष असा येतोय की ज्या प्रकारे मागण्या विद्यार्थी पालक आणि शिक्षकांकडनं केल्या जात आहेत त्या पुन्हा एकदा या मागण्या प्रकर्षाने या सर्वेमध्ये समोर येतात. मात्र शिक्षण विभागाने जी सल्लागार समिती नेमलेली आहे या बोर्डाच्या जे परीक्षा आहे त्याचं उपायोजन त्यासोबतच आयोजन कसं करायचं आहे ती समिती या सगळ्या सर्वेकडे कसं बघते, किती गांभीर्याने घेते हे बघावं लागेल. ज्ञानदा, वेदांत, धन्यवाद.